नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। ह्या व्हिडिओत आपण साठे करार या कराराबाबत थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती बघूया। साठे करार किंवा साठे खत या शब्दावरून त्या कराराच्या स्वरूपाचा काहीही बोध होत नाही। सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास साठे करार किंवा साठे खत म्हणजे ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा ॲग्रीमेंट टू सेल होय। या साठे करार किंवा साठे खताने मालमत्तेचा व्यवहार निश्चित करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात आणि कायदेशीरदृष्ट्या त्या जमिनीची किंवा मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही। एखाद्या मालमत्तेची प्रत्यक्ष विक्री आणि हस्तांतरण यामधला एक टप्पा म्हणजे साठे करार होय। लग्न ठरल्यावर लग्न करायच्या आधी जसा साखरपुडा करतात, तसेच खरेदी खत करण्याआधी बरेचदा साठे करार करण्यात येतो। मग प्रश्न पडतो की मालकी जर हस्तांतरित होत नाही तर साठे कराराची गरजच काय, त्याची उपयोगिता काय। काही वेळेस जमिनीचे किंवा व्यवहाराचे स्वरूपच असे असते की ताबडतोब मालकी हस्तांतरण करणे शक्य नसते। त्यावेळेस व्यवहार आणि कराराला मूर्त आणि कायदेशीर स्वरूप देण्याकरता साठे करार करतात। जमिनीचा विचार केल्यास काही वेळेस जमिनीचे हस्तांतरण होण्यात काही कायदेशीर अडचणी असतात। उदाहरणार्थ वर्ग 2 किंवा नियंत्रित सत्ता प्रकारातील जमीन असणे, जमिनीवर आरक्षण असणे, जमिनीचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ किंवा चतुःसीमा माहीत नसणे किंवा जमिनीवर इतरांचे अतिक्रमण असणे, या आणि अशा इतर अडचणी असल्यास जमिनीचे हस्तांतरण होऊ शकत नसल्याने साठे कराराचा एक टप्पा घेण्यात येतो आणि जमिनीच्या हस्तांतरणातील कायदेशीर अडचण दूर झाली की मग खरेदी खत करण्यात येते आणि जमीन आणि त्याची मालकी हस्तांतरित होते। व्यवहाराचा विचार केल्यास काही वेळेस व्यवहार मोठा असला तर टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात। असे पैसे देताना मालमत्ता विकणारा आणि खरेदी करणारा दोहोंना कायदेशीर संरक्षण असावे म्हणून खरेदी खत न करता साठे करार करतात। याने होते काय, तर खरेदी खत केले नाही म्हणजे जमिनीच्या मालकाची मालकी संपत नाही आणि साठे करार केला म्हणजे विकत घेणाऱ्याच्या व्यवहाराला आणि कराराला एक कायदेशीर स्वरूप येऊन त्याला संरक्षण मिळते। काही वेळेस विकत घेणारा कर्ज काढून मालमत्ता घेणार असतो, मग कोणत्याही संस्थेकडून कर्ज मिळण्याकरता अगोदर त्याच्या नावावर काहीतरी कागद किंवा करार करणे आवश्यक ठरते। अशा बाबतीत देखील साठे करार करण्यात येतो। काही पैसे किंवा मोबदला देऊन साठे करार करण्यात येतो, मग कर्ज मिळालं की बाकीचे पैसे देऊन खरेदी खत करण्यात येते आणि जमीन हस्तांतरण करण्यात येते। योग्य उपयोग केला गेला तर साठे करार हा एक अत्यंत महत्त्वाचा, सोयीस्कर आणि विकणारा आणि खरेदी करणारा उभयतांना संरक्षण देणारा करार आहे। आत्ता आपण साठे करार या कराराबाबत थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि अशीच नवीन नवीन माहिती मिळण्याकरता आपला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।